नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सप्टेंबर महिन्यातल्या चालू घडामोडचा हा आपला तेवीसा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले ते व्हिडिओ लाईक करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा व्हिडिओ सुरू करण्यावर होता आपण कालच्या व्हिडिओ प्रश्न होतात रिवाइज करूयात कालच्या व्हिडिओला पहिला प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राज्यात कैद्यांसाठी एक रेडिओ स्टेशन सुरू करण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतेच ई पीक पाहणी नावाचे मोबाईल ॲप लाँच केले आहे उत्तर आहे महाराष्ट्र कोणता दिवस जागतिक सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे तेवीस सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात घर तक फायबर नावाच्या योजनेचे उद्घाटन केले आहे उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न होता नुकतेच वयाच्या वर्षी निधन झालेले जॉन टर्नर हे खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते उत्तर आहे कॅनडा कोणत्या राज्य सरकारने नुकतीच अम्मा मोबाईल रेशन शॉप्स नावाची योजना सुरू केली आहे उत्तर आहे तामिळनाडू कोणता दिवस जागतिक रायनो दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे बावीस सप्टेंबर आणि कालचा शेवटचा प्रश्न होता इटालियन ओपन दोन हजार वीस या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद नुकतेच खालीलपैकी कोणी पटकावले आहे उत्तर आहे नोक जोकोविच हे होते आपले कालच्या वडील आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे मुख्यमंत्री शेतकरी कल्याण योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश नुकतीच मध्य प्रदेश या राज्याने ही मुख्यमंत्री शेतकरी कल्याण योजना सुरू केलेली आहे सध्या केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये एवढी मदत देण्यात येते आणि याच योजनेच्या धर्तीवर आता मध्य प्रदेश सरकारने मध्य मद्द ही मुख्यमंत्री शेतकरी कल्याण योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दोन टप्प्यामध्ये दरवर्षी चार हजार रुपये दिले जाणार आहेत उत्तर होईल पर्याय क्रमांक चार सोबतच ही योजना मध्य प्रदेशने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेली आहे मध्य प्रदेश मॅपमध्ये बघा हा आहे मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंह चौहान या मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये दोनशे एकतीस सदस्य असून मध्य प्रदेशमधून लोकसभेवर एकोणतीस आणि राज्यसभेवर अकरा सदस्य निवडून दिले जातात मध्य प्रदेश सीमाया उत्तर प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानचे संलग्न आहेत क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश भारतामध्ये दुसरा क्रमांक आहे पहिला आहे राजस्थानचा तिसरा आहे महाराष्ट्राचा आणि लोकसभेनुसार पाचवा क्रमांक आहे देशातील पहिलं ई वेस्ट क्लिनिक याच मध्य प्रदेशमधील भोपाळ या शहरामध्ये सुरू करण्यात आलेला आहे एव्हरी वन विल गेट एम्प्लॉयमेंट नावाची योजना एफ आय आर चरण पादुका योजना संबळ योजना संजीवनी वाहन योजना याच मध्य प्रदेशशी संबंधित आहेत पोलीस कर्मचाऱ्यांना कर्मवीर पथकाने सन्मानित करण्याची घोषणा देखील याच मध्य प्रदेशने केलेली आहे रोको टोको अभियान जे अभियान लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुरू केलेलं आहे हे देखील याच मध्य प्रदेश आहे एक मास्क अनेक जिंदगी नावाचं अभियान किल कोरोना अभियान हमारा घर हमारा विद्यालय अभियान इंतजार आपका नावाचं सोशल मीडिया कॅम्पेन जे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेलं आहे हे सगळं याच मध्य प्रदेश संबंधित आहे सातशे पन्नास मेगावॅट क्षमतेचा रेवा अल्ट्रा सोलार पॉवर प्रोजेक्ट देखील याच मध्य प्रदेशमध्ये उभारण्यात आलेला आहे हा आशियातील सर्वात मोठा सोलार पॉवर प्रोजेक्ट आहे पी एम योजना या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये हेच मध्य प्रदेश भारतामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य राहिलेलं आहे आणि मध्य प्रदेशमधील इंदोर हे शहर सलग चौथ्यांदा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीसमध्ये मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे आणि आता याच मध्य प्रदेशने ही मुख्यमंत्री शेतकरी कल्याण योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न किचन्स ऑफ ग्रॅटिट्यूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विजय खन्ना हे आहेत विजय खन्ना आणि यांच्याबद्दल आपण दोन दिवसापूर्वीच एक प्रश्न पाहिला होता की याच विजय खन्ना यांना नुकतंच एशिया गेम चेंजर दोन हजार वीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे हे भारताचे प्रसिद्ध आचार्य आहेत आणि यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये लाखो लोकांना अन्न पुरवण्याचं काम केलं होतं याच कामाची दखल घेऊन यांना या एशिया गेम चेंजर दोन हजार वीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आता यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे किचन ऑफ ग्रॅटिट्यूड नावाचं हे पुस्तक पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या फीड इंडिया या मोहिमेची माहिती दिलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट ऑक्सिजनशिवाय किंवा ऑक्सिजन सिलेंडरशिवाय दहा वेळेस एव्हरेस्ट शिखर सह करणारे रीता शेर्पा यांचे वयाच्या बहात्तरव्या वर्षी निधन झाले आहे ते खालीलपैकी कोणत्या देशाचे होते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नेपाळ बघा हे होते नेपाळचे पहिले गिर्यारोहक रीता शेर्पा आणि नुकतंच वयाच्या बहात्तर्या वर्षी निधन झालेलं आहे त्यांनी दहा वेळेस एवरेस्ट शिखर सर केलं होतं आणि सर्वाधिक वेळा एवरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे आणि या दहाही वेळेस त्यांनी ऑक्सिजन सिलेंडरशिवाय हे शिखर सर केलं होतं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार नेपाळ नेपाळ हा आहे नेपाळ राजधानी आहे काठमांडू राष्ट्रपती आहेत विद्या देवी भंडारी पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली आणि चलन आहे नेपाळी रुपया Everest, Everest एवरेस्ट एवरेस्ट काय तर एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे हिमालय पर्वतातील या शिखराची उंची जवळपास आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर किंवा एकोणतीस हजार एकोणतीस फूट एवढी आहे हे नेपाळ व चीन किंवा तिबेट या देशांच्या सीमेजवळ आहे नेपाळमध्ये याला सागर माता तर तिबेटमध्ये मा चोमोलुंगा या नावाने ओळखलं जातं हे आहे जगातील सर्वात उंच शिखर मग भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर भारतातील सर्वात उंच शिखर आहे के टू किंवा त्यालाच गॉडविन ऑस्टिन असे जातं हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे हे झालं भारताचं महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर महाराष्ट्रामध्ये कळसुभाई हे शिखर सर्वात उंच आहे याची उंची आहे जवळपास सोळाशे सेहेचाळीस मीटर हे नाशिक व नगर किंवा अहमदनगर या जिल्ह्यादरम्यान दरम्यान आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नुकतीच तीन हजार सातशे कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात नुकतंच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केलेली आहे हे पॅकेज खरीप हंगामामध्ये पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी लॉन्च केलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक गुजरात गुजरात हा आहे गुजरात निर्मिती एक मे एकोणशे साठ राजधानी आहे गांधीनगर राज्यपाल आहेत आचार्य देववृत्त मुख्यमंत्री आहेत विजय रुपाणी क्षेत्रफळानुसार गुजरात भारतामध्ये पाचवा तर लोकसंख्येनुसार नववा क्रमांक आहे गुजरातच्या विधानसभेमध्ये एकशे ब्याऐंशी सदस्य असून लोकसभेमध्ये सव्वीस तर राज्यसभेमध्ये अकरा सदस्य हे गुजरातमधून इलेक्ट केले जातात भारतामध्ये गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनार लाभलेला आहे जवळपास सोळाशे किलोमीटरचा प्रमुख लोककृत्य आहे दांडिया भबई रासलीला पनिहारी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा देखील याच गुजरातमध्ये आहे ॲट वन क्लिक नावाची योजना याच गुजरातने एम एस एम ई व इतर मोठ्या उद्योगांना मदत करण्याच्या योजना सुरू केली होती मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना याच गुजरातशी संबंधित आहे अॅन्युअल टी रिपोर्ट रिपोर्ट नुसार गुजरात हेच राज्य भारतामध्ये बेस्ट परफॉर्मिंग स्टेट राहिलेला आहे नवीन डी जी पी आहेत आशिष भाटिया देशातील पहिली मधमाशी प्रशिक्षण प्रयोगशाळा याच गुजरातमधील आनंद या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे नीती आयोगाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्समध्ये गुजरात हे आणि पोलिसांना गुजरात हे भारतातील राज्य आहे आणि सुजलाम सुफलाम जलसंच योजना देखील यास गुजरातशी संबंधित आहे नेक्स्ट पीएमसी बँकेचे नवीन प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ए के दीक्षित इमेज बघा हे आहेत ए के दीक्षित हे युनियन बँक ऑफ इंडियाचे माजी महाव्यवस्थापक आहेत आणि यांची नुकतीच आरबीआयने पी एम सी बँकेच्या नवीन प्रशासकपदी नियुक्ती केलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक पी एम सी म्हणजे काय तर पी एम सीचा चा फॉर्म आहे पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक किंवा पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँक ही एक बहुराष्ट्रीय शेड्युल्ड नागरी सहकारी बँक आहे हिची स्थापना तेरा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी झाली असून मुख्यालय आहे मुंबईला आणि याच पी एम सी या बँकेचे नवीन प्रशासक आहेत आता दीक्षित हे जे बी भोरिया यांची जागा घेणार आहेत नेक्स्ट भारताकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले डॉक्टर शेखर बसू यांचे नुकतेच कोरोनामुळे वयाच्या अडुसष्टव्या वर्षी निधन झाले आहे ते कोण होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा हे होते डॉक्टर शेखर बसू हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते यांना भारत शासनाने दोन हजार चौदा मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे तसंच देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रामध्ये त्यांनी महत्वाचं योगदान दिलं होतं ऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आय एन एस साठी अत्यंत कठीण असणारी अणुभट्टी देखील यांनी तयार केली होती उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन अणुशास्त्रज्ञ पुढचा प्रश्न गुगलने डूडलच्या माध्यमातून नुकताच गौरव केलेल्या भारताच्या दिवंगत आरती शहा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होत्या उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जलतरण इमेजा ह्या होत्या भारताच्या माजी जलतरणपटू आरती शहा आणि नुकतंच गुगलने त्यांच्या ऐंशीव्या जन्मदिनानिमित्त डूडलच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलेलं आहे त्यांचा जन्म चोवीस सप्टेंबर एकोणीसशे चाळीस या दिवशी कोलकात्यामध्ये झाला होता या भारताच्या दिवंगत जलतरणपट्टो असून यांनी एकोणीसशे एकोणसाठ या वर्षी सलग सोळा तास वीस मिनिटांच्या वेळामध्ये बेचाळीस मैलाचं अंतर पार करून इंग्लिश खाडीत पोहोचण्याचा विक्रम केला होता यांना एकोणीशे साठमध्ये मध्ये भारताने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं होतं तसंच एकोणीशे नव्याण्णवमध्ये मध्ये यांच्या सन्मानार्थ भारतीय पोस्टाने एक तिकीट देखील जारी केलं होतं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक नेक्स्ट व्हॉइसेस ऑफ डिसेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रोमिला थापर रोमिला थापर या भारताचे एक इतिहासकार आहेत या प्राचीन भारतीय इतिहासाचे संशोधन करणाऱ्या भारतीय इतिहासकार आहेत आणि यांनी प्राचीन व मौर्य काळ या विषयी मोलाचं संशोधन केलेलं आहे आणि यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे व्हॉइसेस ऑफ डिसेट नावाचं या पुस्तकामध्ये त्यांनी ऐतिहासिक निबंधाचा संग्रह केलेला आहे हे पुस्तक ऑक्टोबर दोन हजार वीस या महिन्यामध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आरटेमिस मोहिमेअंतर्गत दोन हजार दो चोवीस दो या वर्षात चंद्रावर माणूस पाठवण्याची घोषणा नुकतीच कोणी केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नासा नासाने नुकतंच या आर्टेमिस या मोहिमेअंतर्गत दोन हजार चोवीस या वर्षामध्ये चंद्रावर दोन अंतराळवीर पाठवण्याची घोषणा केली असून या दोनपैकी एक महिला असणार आहे ओरियन नावाच्या अंतराळ यानामधून यांना चंद्रावर पाठवलं जाणार आहे नासाची पहिली अंतराळ मोहीम अपोलो ही एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि याच माध्यमातून नील आर्मस्टॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला माणूस ठरला होता उत्तर होईल पर्याय क्रमांक एक नासा नासा फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे हिची स्थापना झालेली आहे एकोणतीस जुलै एकोणीशे अठ्ठावन्नला मुख्या ला मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सीला ला आणि सध्याचे ॲडमिनिस्ट्रेटर किंवा प्रशासक आहेत जिम ब्रिडेनस्टाईन नेक्स्ट भारतातील पहिले बायोमेडिकल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन करण्यात राज्या वा, येणार आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केरळ नुकतंच केरळ या राज्यामध्ये भारतातील पहिलं बायोमेडिकल किंवा जैव वैद्यकीय पार्क स्थापन करण्याची घोषणा भारत शासनाने केलेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन केरळ केरळ मॅपमध्ये बघा हा आहे केरळ केरळ ची राजधानी आहे तिरुअनंतपुरम राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान मुख्यमंत्री आहेत पी विजयन विधानसभेमध्ये एकशे चाळीस सदस्य असून या केरळमधून लोकसभेवर वीस आणि राज्यसभेवर नऊ सदस्य निवडून दिले जातात केरळच्या सीमा कर्नाटक ता आणि तामिळनाडूचे संलग्न असून राज्य वृक्ष आहे नारळ राज्य प्राणी आहे हत्ती इंटरनेटला मूलभूत अधिकारकृत करणारं केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे हेच केरळ राज्य नुकतंच भारताच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेले हाऊस होल्ड सोशल कंजम्पन एज्युकेशन नावाच्या रिपोर्टनुसार भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य ठरलेलं आहे आणि आता भारतातील पहिलं बायोमेडिकल पार्क याच केरळमध्ये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेलं प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणत्या बँकेच्या सहकार्याने टायटनने देशातील पहिली कॉन्टॅक्टलेस घड्याळ लॉन्च केली आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एस बी आय किंवा भारतीय स्टेट बँक बैंक या बँकेच्या सहकार्याने नुकतंच टायटन या कंपनीने भारतातील पहिली कॉन्टॅक्टलेस घड्याळ लॉन्च केलेली आहे आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन्स आहेत पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय आता आपण अन सगळ्यात माहिती पाहूया अन हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अन अकॅडमीने राज्य राज्यसेवा दोन हजार वीस स्टेपिंग स्टोन नावाची तीस दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे ही बॅच दहा पासून सुरू झालेली असून या बॅचमध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक हे विद्यार्थ्यांची परीक्षाभिमुख तयारी करून घेणार आहेत तसंच यामध्ये सर्व प्रकारचं स्टडी मटेरियल हे ई स्वरूपामध्ये पुरवलं जाणार असून विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबत त्यांच्या शंकांचं ऑनलाईन निराकरण देखील करता येणार आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी किंवा अनअकॅडमच्या एम पी एस रिलेटेड इतर बॅच जॉईन करण्यासाठी फी स्ट्रक्चर असं आहे जर एक महिन्याचा कोर्स जॉईन केला तर एकोणीसशे रुपये एवढी फीस पडते तीन महिन्यासाठी चार हजार सातशे पन्नास सहा महिन्यासाठी आठ हजार पाचशे पन्नास बारा महिन्यासाठी दहा हजार चारशे पन्नास आणि दोन वर्ष किंवा चोवीस महिन्यांसाठी ही फीस आहे पंधरा हजार दोनशे जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही ही बॅच किंवा अनअकॅडमीच्या स्पर्धा संबंधित इतर बॅचेसही जॉईन करू शकता